काल ज्या पद्धतीने त्रिपुरा येथे जे हिंसा झाली त्याचबरोबर वसीम रिजवीनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्या विरोधात काही संघटनांनी बंद पुकारला होता. या दरम्यान नांदेड असतील या इतर ठिकाणी काही हिंसा झालेली आहे. या हिंसेचा आम्ही कठोर शब्दात निंदा करतो. जे कुठलीही संघटना असे लोकांना आवाहन करताय त्यांची जबाबदारी असते की आंदोलन करणे किंवा निषेध दर्शवणे हे लोकांचा अधिकार आहे. पण अनगाइडेड मिसाईलसारखा आवाहन करणं आणि त्याच्यावर नियंत्रण नसणे हे योग्य नाही. जे कोणी आंदोलन पुकारत असतील त्यांनी नियोजित पद्धतीने आंदोलनं झाली पाहिजे. त्याच्यातून हिंसा होणार नाही याची दक्षता घेणे हे लोकांची जबाबदारी असते. जे काल घडलेलं आहे ते योग्य नाही. जे कोणी जबाबदार असतील निश्चित रूपाने त्यांच्यावर कारवाया होणारच आहे. पण लोकांनी शांतता ठेवली पाहिजे आणि ज्या पद्धतीने वसीम रिजवी गेले 2-4 वर्षापासून या देशामध्ये देशातला सलोखा कसा बिघडेल या बाबतीत वारंवार विधानं करताय, काही पुस्तकं लिहिताय, लोकांची भावना हे कुठेतरी दुखवण्याचं काम करताय आणि त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. म्हणजे नियोजित पद्धतीने देशाचं वातावरण कसं बिघडेल हे वसीम रिजवीच्या माध्यमातून या देशामध्ये हे सुरू आहे. वसीम रिजवी हे शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन होते. त्यांनी तिकडे अफरातफर केला. 2016-17 त्यांच्या विरोधात UP पोलीसमध्ये तक्रार झाल्यानंतर शिया कम्युनिटीच्या सगळे जे धार्मिक गुरु आहेत त्यांनी मोदी साहेबांकडे राजनाथ सिंग साहेबाकडे ते लखनौचे खासदार असताना तक्रार केल्यानंतर ती सगळी प्रकरणं 1 वर्षापूर्वी CBIकडे वर्क करण्यात आली. पण अजूनही CBI त्याच्यात कुठलीही कारवाई करत नाही. हे कुठेतरी कोल्ड स्टोरेजमध्ये तो प्रकरण ठेवण्यात आलेलं आहे आणि या वसीम रिजवीला कुठेतरी एक मोकळीच देण्यात आलेली. त्यामुळे देशामध्ये वातावरण बिघडते. आम्ही मागणी करतो आहे की वसीम रिजवीवर तात्काळ कारवाई केली पाहिजे. भविष्यात कुठलेही विधानं किंवा लिखाण या देशामध्ये वातावरण बिघडेल असं ते करणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. आणि मी पुन्हा लोकांना आवाहन करतो की आंदोलन करणं हे तुमचा अधिकार आहे. पण आंदोलनाला हिंसक वळण लागत असेल ते हे योग्य नाही. लोकांनी शांतता ठेवली पाहिजे आणि जे कोणी जबाबदार या हिंसेला असेल निश्चित रूपाने सरकारच्या वतीने कारवाई त्यांच्यावर होईल.